येशूने सांगितलेला दुसरा दाखला हा स्वर्गाचे राज्य आपल्या शेतामध्ये उत्तम प्रतीचे बी पेरणाऱ्या एका शेतकऱ्यासारखे आहे. पण एका रात्री तो झोपला असताना त्याचा शत्रू आला. त्याने गव्हामध्ये रानगवताचे बी पेरले आणि तो निघून गेला. पीक वाढू लागले आणि दाणे आले, तसे त्याच्या बरोबर रानगवतही वाढू लागले. तेव्हा शेतातील मजूर मालकाकडे आले आणि त्याला सांगू लागले, महाराज, ज्या शेतात तुम्ही उत्तम प्रतीचे बी पेरले होते ते शेत रानगवतांनी भरून गेले आहे. तेव्हा मालकाने खुलासा केला, ती दुष्टाई माझ्या शत्रूने केली आहे. मग आम्ही ते रानगवत उपटून टाकू का? मजुरांनी विचारले. नको नको, मालक म्हणाला, तुम्ही तसे कराव्यास गेला तर त्याच्या बरोबर कदाचित तुम्ही गहूही उपटाल. तर हंगामापर्यंत दोहोंनाही बरोबरच वाढू द्या. त्यावेळी मी कापणी करणाऱ्यांना सांगेन की रानगवत जाळण्यासाठी वेगळे करून त्याच्या पेंढ्या बांधा आणि गहू गोळा करून माझ्या कोठारात आणा.